भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या अपशब्दांमुळे नाशिक शहरात नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून शहर पोलीस आयुक्त दीपक कुमार पांडे चर्चेत आले आहेत. ज्यांनी गुन्हा केला असेल त्यांच्यावर कारवाई होणारच असा पवित्रा आयुक्तांनी घेतला आहे. काल रात्री दिनांक 23/8/2021 रोजी माननीय केंद्रीय मंत्री श्री नारायण साहेबांचे जे पत्रकार परिषद झाला होता त्या अनुषंगाने एक तक्रार आमच्याकडे आला. त्याच्यामध्ये नाशिक शहराचे शहराध्यक्ष शिवसेनेचे श्री सुधाकर बडगुजर यांनी तक्रार दिली होती की माननीय केंद्रीय मंत्री साहेबांच्या विधानामुळे त्यांचे मन दुखावलेले आहे आणि त्यानिमित्ताने कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे आणि ते संतप्त झालेले आहेत म्हणून ते तक्रार देत आहेत. त्या तक्रारच्या अनुषंगाने CR 30/2021 सायबर पोलीस स्टेशन नाशिक शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला. भादवी कलम 500, 505(2) आणि 153(b) अंतर्गत आणि या अंतर्गत जे आरोपी आहेत ते माननीय नामदार केंद्रीय मंत्री श्री नारायण साहेब आहेत आणि हे पूर्ण जे तक्रार होती आणि त्याचे जे संबंधित विषय होता त्याचे क्लिप आम्ही पाहिलं आणि त्याचे गांभीर्य ओळखून आणि त्याची व्यापकता बघून आपण हे निर्णय घेतलं की याच्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री साहेबांना अटक करणे आवश्यक आहे आणि त्यानिमित्ताने DCP क्राईम श्री संजय बारकुंड यांच्या नेतृत्वाखाली एक पथक जे आहे ते आम्हाला समजलं की साहेब सध्या रत्नागिरीमध्ये आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, तर त्या ठिकाणी साहेबांना अटक करण्यासाठी आम्ही चमू पाठवलेला आहे. याच्यामध्ये आमचं धोरण एकदम क्लिअर आहे की जो कोणी राजकीय पक्षाचे व्यक्ती गुंड व्यक्तींसारखे वागत असेल त्यांच्याबरोबर गुंडसारखे जे आपण वागणूक देतो ते केली जाईल आणि याच्यामध्ये पक्ष कोणी असू द्या जर ते कायद्याची बाजू न मांडता कायदा स्वतः हातात घेत असेल त्यांच्यावर गुंडांसारखे कारवाई होतील आणि पक्ष कुठलाही असू द्या हाईगाई होणार नाही आणि कायदा सुव्यवस्था या ठिकाणी अबाधित आहे आणि त्या ठिकाणी एकदम व्यवस्थित आहेत आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहणारच. रूल ऑफ लॉ या शहरामध्ये या राज्यामध्ये आहेत आणि नाशिक शहरामध्ये रूल ऑफ लॉ पूर्णपणे पालन होतील. त्याच्यामध्ये पक्ष कुठलेही असू द्या रूल ऑफ लॉ शॅल प्रिवेल. याच्यामध्ये कोणीही कायदा हातात घेतला त्यांच्याबरोबर जे आहेत ते गुंडांसारखे कारवाई होतील आणि त्यांच्यावर कायद्याची जी चाप बसली पाहिजे ते पूर्ण बसतील. त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई आणि प्रतिबंधक कारवाई हे सर्व करण्यात येईल. वाटलं तर जोर गरज वाटली की जोरदार प्रतिबंधक कारवाई करावी तर तशी पण केली जाईल. त्याच्यामध्ये पक्ष कुठलाही आहेत ते बघितलं जाणार नाही. मात्र तसं त्यांचे विधान नाही आहे पण आम्ही ठाम आहेत की याच्यामध्ये जे कोणी आहेत ज्यांनी कायदा हातात घेतलेला आहे त्यांना आपण कायद्याच्या चौकटीत आणू. गुन्हा ऑलरेडी दर्ज झालेला आहे, 10 लोक ऑलरेडी अटक आहेत त्याच्यामध्ये आणि बाकी जे लोक फरार आहेत त्यांना आपण तात्काळ अटक करू आणि त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई पण करू आणि त्या असे लोकांवर जितकं कडक कारवाई होऊ शकते पक्ष न बघता ते करण्याची आपली तजवीज ठेवली आहे. भारताच्या संविधानाखाली फक्त राष्ट्रपती आणि राज्यपाल हे दोन लोकांना क्रिमिनल केसेसमध्ये अटकेपासून मुभा आहे, बाकी इतर कुठल्याही व्यक्तीला अटकेपासून मुभा नाही आहे आणि याच्यामध्ये जे आहेत ते फिर्यादीची फिर्याद प्राप्त झाल्यानंतर त्याची दखल घेण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये नाशिक शहर पोलिसांनी केलेली कारवाई योग्य आहे आणि यामुळे जे आहे ते एक संविधानिक पदावर असलेल्या माणसावर मारण्याचे जे विधान आहे ते योग्य नव्हता म्हणून हे याच्यामध्ये दखल घेण्यात आलेली आहे. तसेच माननीय केंद्रीय मंत्री साहेबांचे पूर्ण आदर मान सन्मान ठेवण्याबाबत आम्ही जे आहे ते जे पथक गेलेले आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे आणि त्यांचे प्रिव्हिलेजेस आणि प्रोटोकॉल म्हणजे त्यांचे जे हक्कभंग आहेत आणि त्यांचे जे राजशिष्टाचार आहेत ते पूर्णपणे पाळला पाहिजे आणि त्यांच्याबरोबर आदरभावाने ते चमूने वागला पाहिजे असा स्पष्ट निर्देश देण्यात आलेला आहे. आणि माननीय मंत्री महोदय भारत देशाचे माननीय मंत्री आहेत आणि त्यांचे आदर मान सन्मान जे आहेत ते आम्ही ठेवणार आणि पोलीस म्हणून आम्ही त्या आमची जी ड्युटी आहे त्याबाबत आम्ही सजग आहोत. नाही, पोलीस आयुक्त जे आहेत ते कायद्याचे एक सिपाही आहेत आणि CRPC, IPC, एव्हिडन्स ॲक्ट आणि बाकी जे बॉम्बे पोलीस ॲक्ट आणि इतर कायदे आहेत त्याच्यामध्ये जे दिलेले अधिकार आहेत त्याचा वापर करून जे त्यांचे कार्यक्षेत्र आहेत त्या कार्यक्षेत्रात कायदा व सुव्यवस्था स्थापित करण्याची त्यांची जबाबदारी आहे. आणि माननीय विरोधी पक्ष नेते आणि माननीय माजी मुख्यमंत्री साहेबांचे मी आदर करतो आणि त्यांनी जे वक्तव्य जे केलेलं आहे त्याबद्दल
मी बघणार की आमचे आम्ही जे आमची सीमा आहे त्याच्या आतमध्ये राहून आम्ही काम करत आहेत ना, म्हणजे हे आपण परत पूर्व स्वतःचे निरीक्षण करणार कुठेही नाही आहेत, कारण की याच्यामध्ये तक्रारदार जे आहेत ते या शहराचे आहेत आणि या ठिकाणी पोलीस आयुक्त पण या शहराचे आहेत, तर मग याच्यामध्ये आणि कायद्याची बाजू घेऊन ते पूर्णपणे कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे. कोणाला वाटत असेल की याच्यामध्ये कारवाई कायदेशीर नाही आहे तर ते माननीय हायकोर्टात जाऊन आमची ऑर्डर क्वॅश करून आणू शकतात. त्या जे आहेत ते रत्नागिरीचे माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करण्यात आलेला आहे आणि CRPC जे कलम 141 आहेत त्याप्रमाणे हे जे अटकेची कारवाई आहे ते त्यांनी करून साहेबांना माननीय केंद्रीय मंत्री साहेब श्री नारायण राणे साहेबांना आमच्या ताब्यात द्यावं आणि आम्ही साहेबांना रत्नागिरी कोर्टात समोर उपस्थित करून त्यांचे रिमांड घेऊन मग पुढची कारवाई करू असा आपल्याला योजलेला आहे. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डेंट कमलाकर तिवडे, नाशिक.